काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मराठा क्रांती मोर्चा अहमदनगर यांच्या वतीनं नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा समाजातील युवकांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली तर अनेक विषय या सभेत मांडले. मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला जाणार नाही, कुणालाही मतदान करणार नाही. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यात यावा आणि सगळ्या सवर्यांचा अध्यादेश पारित करावा. तसेच लोकसभेसाठी सकल मराठा समाज 500 ते 1000 फॉर्म भरणार असून लोकसभा लढवणार असल्याचा एकमतानं ठराव या बैठकीत मंजूर झाला, अशी माहिती अमोल सुखदेव खुणे, मदन आढाव आणि गजेंद्र दांगट यांनी दिली आहे. आम्ही आज मराठा सकल मराठा समाज अहमदनगरच्या वतीने मीटिंग बोलवली होती. आम्ही आज ठराव घेतलेला आहे की आजपासून आम्ही कुठल्याही नेत्याच्या सभेला किंवा कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही, कोणालाही मतदान करणार नाही जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही. आणि जरंगी पाटलांनी जो सगळी सोयऱ्याचा कायदा पारित करण्यासाठी आंदोलन सुरू केलेले तो मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही नेत्याच्या मागे जाणार नाही. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की अहमदनगर मतदारसंघातून कमीत कमी 500 ते 1000 फॉर्म इथून आम्ही भरणार आहोत आणि लोकसभेची निवडणूक लढणार आहोत. जरांगे पाटलाची 3 एकर जमीन गेली या मॅटरमध्ये. आणि प्रत्येक तारखेला जरांगे पाटील कोर्टात असायचे. 8-8 दिवस त्यांनी एका ड्रेसवर काढले. अक्षरशः त्यांचे जर कपडे बघितले तर माणसाला 10 फुटाहून वास येत होता. 8-8 दिवस सांगून एवढं म्हणजे हाल काढले त्या टायमाला त्याने. आता हे जे लोक आरोप करतात ते कसे म्हणून करतात, पैसे वगैरे घेतले किंवा राजकीय? त्यांचं काय आणि मला माहित नाही, पण योग्य वेळेला मी मला माहिती पडल्यावर मी कळवून सांगेन. भूमिका काय राहणार पुढची? इथून पुढे भूमिका जरांगे पाटील. जरांगे पाटलाकडे मी गेलो की मला जरांगे पाटील मला असे शिवाजी महाराजांच्या रूपात असले म्हणे दिसते. म्हणजे मी पहिल्यापासून मी त्यांचा सहकार्य जिल्हा जायच्या अगोदरपासून मी त्यांच्यासोबत 5-6 वर्षापासून अगोदर राहिलेलो आहे. प्रामाणिक माणसं. आज तुम्ही त्यांना एवढंच सांगतो की जरांगे पाटलाची सध्या असला हिरा डबल कधी आपल्या समाजात शिवाजी महाराजाच्या नंतर आणि संभाजी महाराजाच्या नंतर जे जरांगे पाटील आहेत हेच समजा समाजासाठी काही न्याय देऊ शकते. तर आतापासून तर कुणी नाही. इथून मागे जेवढे झाले मराठाच्या समाजाच्या नावाखाली मोठे झाले. आता मला काही घ्यायचं नाव बी घ्यायचं नाही, पण इथून मागे जेवढे झाले नेते आपल्या ह्याच्यातून आरक्षणाच्या चळवळीतून हे सारे स्वतःच ह्याने गरज भरलेले तिथून मागे. आज सकल मराठा समाज अहमदनगर इथे आज समाजाची मीटिंग झाली. याच्यामध्ये प्रचंड मोठा समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित झाला. आज सरकारला एकच संदेश आहे, आज राज्याचे उपमुख्यमंत्री कुठं डोंगरगडला येणार आहे कुठं येणार आहे. त्यांनी फक्त समाजाचा विरोध काय असतो ते त्यांना दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढं या राजकारण्याला कोणत्याही राजकारण्याला आम्ही शपथच घेतलेली. इथून पुढं कोणालाही मतदान आणि कोणाच्याही राजकीय स्टेजवर आम्ही जाणार नाही. आम्ही जरी राजकीय पक्षाचे जोडे सगळे बाजूला ठेवून टाकले आम्हाला फक्त आता पाटलांच्या बरोबर राहायचंय. पाटलांच्या भूमिकेच्या पाठीमागे आम्ही आहे. सरकारने आंदोलन चिरडण्याचे प्रत्येक प्रयत्न इथं करून पाहिले पण यश नाही आलं. आता जरांगे पाटलावर ईडी लावता येत नाही म्हणून एसआयटी लावली. ईडी लावायला त्यांच्याकडे कोणती मालमत्ताच नाही म्हणून एसआयटी लावली. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात इतके गंभीर गुन्हे घडलेले आहेत, गंभीर दंगली झालेल्या आहेत, कुठे एसआयटीची मागणी नाही आली. छगन भुजबळला या केसमधून निर्दोष करण्याची प्रोसेस चालू आली तिथे एसआयटी नाही लावण्यात आली. पण जरांगे पाटलांसारख्या प्रामाणिक माणसावर जी एसआयटीची चौकशी तुम्ही लावत आहे तर त्यासाठी आम्ही सर्व कोटीच्या कोटी मराठा बांधव हा एसआयटी किंवा महाराष्ट्र सरकार या सर्वांना मेल करणार आहे का. आम्ही सर्वजण जरांगे पाटलांसोबत या आंदोलनात सहभागी. आमची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि आमची चौकशी कराच तुम्ही. राहिला दुसरा गोष्ट ते खंडू अजूनही नगरमध्ये आला नाही कारण त्याला पाळणाऱ्या त्याच्या मालकांनी तिथं भरपूर तुकडे टाकलेले आहेत. जेव्हा आपलाच कुत्रा आपल्यावर भुंकायला लागतो त्यावेळेस आपण समजून जायचं का त्या कुत्र्याला कोणीतरी दुसरा मालक तुकड्याऐवजी पिझ्झा टाकतोय किंवा पिझ्झा बर्गरच्या आशेने आता त्या मालकाकडे विकले गेलेलं आहे. तर त्यांनी हे भुकणं चाळे बंद करायला पाहिजे. गद्दारांना पिढ्यानं पिढ्या ही जनता लक्षात ठेवते. हा गद्दारीचा तू जी चुकी केलेली आहे गद्दारी केलेली आहे हा शिक्का फक्त तुझ्याच माथ्यावर नसणार आहे तर तुझ्या इथून पुढे येणाऱ्या पिढ्यानं पिढ्या तुझ्या माथ्यावर एक खंडू गद्दार म्हणून शिक्का राहणारच आहे. वेळ गेली नाही सुधार आणि माफी माग समाजाला शरण. निवडणुकीला आम्ही 380 बॅलेट निवडणूक आयोग म्हणले का आम्हाला एवढी कॅपॅसिटी. आमचे 1000
1000 लोकसभेला आम्ही उमेदवार भरणार या निवडणूक म्हणा निवडणूक आयोगाला घेऊन दाखवा आणि विधानसभेला पण सगळ्यांना दिसेल. अजून वेळ गेली नाही सरकारला, अजून सांगतो अजून वेळ गेली नाही. शिंदे साहेबांना सांगतो, फडणवीस सांगतो, पवार साहेबांना सांगतो, अजून वेळ गेली नाही. मराठा समाज प्रचंड आक्रोश झालेला आहे, समजून घ्या आणि तातडीने सगळे स्वैरेचं आरक्षण द्या. जय जी जाऊ जय श्री. फडणवीस भूमिका ही स्पष्ट होईल. तिथे सरपंच आता डोंगरगंजचे आले होते, जिथं त्यांचा कार्यक्रम होणार आहे, गावानीच भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर समाज आम्ही सगळे त्याच्या पाठीमागे उभं राहणार. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाजाची मोठ्या पद्धतीने म्हणजे मोठ्या प्रमाणात बैठक झाली. आज जे मनोज दादा जारंगे पाटलांवर जे काही पलटवार होत आहेत, जे काही चुकीचे आरोप होत आहेत, या आरोपाचं खंडन करण्यासाठी किंवा समाज त्यांच्याबरोबर आहे हे दर्शवण्यासाठी आज ठिकठिकाणी बैठक झाल्यात. महाराष्ट्रात या बैठका झाल्यात आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत, आजही आहेत, उद्याही राहणार आहेत आणि कालही होते. ज्या करोडाच्या संख्येने मनोजदादा मुंबईला गेले त्याच करोडाच्या संख्येने शेवटपर्यंत मराठा समाज एकत्र राहणार आहे, यात काही शंका नाही. मला फक्त एकच सांगायचं आहे की उद्या भविष्यात जे काही लोक म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या धर्तीवर जो काही निर्णय समाजाने घेतला की 400 500 उमेदवार या ठिकाणी रिंगणात येतील तर 100% येतील. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर काही गुन्हे दाखल झाले किंवा वकिली व्यवसायाचं जे काही काम करावं लागलं समाजासाठी तर आमच्यासारखे वकील या ठिकाणी, माझ्या भगिनीसुद्धा वकील या ठिकाणी हजर आहेत, सगळे वकील आम्ही समाजाचं फ्रीमध्ये काम करणार आहोत आणि आम्ही समाज बांधवांवर कुठल्याही प्रकारचे हाच येऊ देणार नाही. मला खऱ्या अर्थाने सरकारला प्रश्न विचारायचा आहे, गुजरातमधून येणारा ड्रग्सचा ट्रक सापडतो त्याची यासाठी तुम्ही घेत नाही आणि मग दुसऱ्याची गुन्ह्यांची यासाठी तुम्हाला कशाला पाहिजे, हे तुम्ही जे घोड करताय रात्रीतून आईबापांजवळ आईबापांच्या घरात आणि सकाळी दुसऱ्याच्या बापाच्या घरात जे काही तुम्ही जाता शपथा घेता आणि पक्ष सशे उड्या मारून बदलता हे सगळ्या गोष्टी करता तितका सोपा मराठा समाज नाही आहे कुठं उड्या मारणारा. आम्ही महाराजांचे पायिक आहोत, महाराजांच्याच शब्दावर ठाम आणि आमच्याच आईवडिलांच्या संस्कारांवर आणि दिलेल्या तत्वावर ठाम राहणार आहोत, दिलेल्या शब्दावर ठाम राहणार आहोत आणि मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागे ठाम उभे आहोत. आम्ही सर्व महिला जिजाऊंच्या जरांगे पाटलांच्या बरोबर ठामपणे उभे राहणार आहोत. शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.